मनपा पोटनिवडणुकीच्या प्रचार फेरी वेग धरू लागले असून प्रभाग 11 मधील उमेदवार योगिराज गाडे यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ अनिल राठोड यांनी नारळ फोडून केला. मनपा पोटनिवडणूक प्रभाग 11 अ येथील युतीचे उमेदवार योगिराज शशिकांत गाडे यांच्या प्रचारानिमित्त शिवसेनेने प्रचार रॅली काढली. या रॅली दरम्यान लोकांमध्ये आम्हाला विश्वास दिसून येतोय आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ असं विश्वासयुक्त मत माजी आमदार अनिल राठोड यांनी व्यक्त केलं. झुलेलाल मंदिरामध्ये शिवसेनेचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यात आला आणि तिथून सगळी लोक म्हणजे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, नगरसेवक, सगळे सन्माननीय व्यक्ती जे आलेले आहेत की प्रत्येक ओट ते ओट जाऊन प्रत्येक दारावर जाऊन त्या ठिकाणी पॉम्पलेट देऊन सगळ्याला विनंती करतायत का आपण शिवसेनेलाच मतदान करावं अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी सगळेजणं एकत्र निघालेलो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांमध्ये विश्वास आहे का फक्त नगर शहर वाचू शकत असं ती शिवसेना आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेवर हा पूर्वीपासून शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदान हे शिवसेनेला होत असते आणि म्हणून प्रत्येक दारोदारी जाऊन सगळ्याला आव्हान करतो. प्रचार फेरी तर आहेच, आज सगळेच बरेच लोक आमचे सिंधी बांधव, पंजाबी बांधव बाहेर निघाले आहेत. या केवळ 11 अ मध्ये कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा आणि भाजप आणि शिवसेने युतीचा उमेदवार योगिराज गाडे यांना निवडून देण्यासाठी प्रचंड ताकदीने सगळे उतरलेले आहेत आणि मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये योगिराज गाडे हे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत.